मराठा आरक्षण आंदोलनाच्या अनुषंगाने 30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड आणि माजलगावमध्ये नेत्यांची घरे पेटवण्यात आली होती. तसेच जिल्ह्याभरात टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला होता. आता या प्रकरणातील किरकोळ गुन्हे मागे घेण्यासाठी बीड पोलिसांनी न्यायालयात प्रस्ताव दाखल केला आहे. आंदोलनातील 79 पैकी 36 किरकोळ गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. 5 लाखांपेक्षा जास्त नुकसान तसेच जीवितास धोका किंवा जीवितहानी झाल्याचे गुन्हे कायम ठेवले जाणार आहेत. याबाबत आरोपींकडून हमीपत्र घेतले जाणार आहेत, परंतु राजकीय नेत्यांची घरे आणि कार्यालय पेटविणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र. शासनाने जी आर काढलेला आहे, शासन निर्णय, त्यामध्ये जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे जे आहेत, आंदोलनाचे गुन्हे आहेत, तर ते गुन्हे मागे घेण्यासाठी काही प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे. त्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत 36 गुन्हे जे आहेत ते मागे घेण्याचा प्रस्ताव माननीय न्यायालयाला सादर केलेला आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्याने रास्ता रोकोचे गुन्हे आहेत किंवा जे ज्याच्यामध्ये काही नुकसान नाही झालेलं ते, आणि प्लस ज्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा कमी नुकसान आहे अशा गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव न्यायालयापुढे ठेवलेला आहे. त्यामध्ये तरतूद ज्याच्यामध्ये नुकसान आहे ते नुकसान आरोपींकडनं वसूल करण्याची जबाबदारी पण टाकलेली आहे. आणि ते जर आरोपी देणार असेल तरच ते गुन्हे मागे होऊ शकतात.